अरे कर तो कान होते काय करे नजर तो न सुट तत पाय मनात हाय कृती तनाय काही तरी चुकतन होतोय बाय चिटपट खटपट पटपट लटपट कराया जातोय होतय लटपट चिटपट खटपट पटपट लटपट कराया जातोय होतय लटपट छाती काढून दावतोय मिशा होतोय अशा न बोलतो है कसा 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 ए ए ए ए फसा ए फसा मारुति 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 मागे पा मारुति प्रकट झालेला आहे मागून पाहिला काय मागणं कवटीला डोळे का माझ्या ठीक आहे पण आता ही पेपर वाचायची वेळ नाही ठेवा तो पेपर हे घ्या तांदूळ निवडा काय ऐका सोसायटी चर्चा ही बाई काही कामच करत नाही सगळी काम मारुतीच करत असतो आणि महत्वाचं हे की 5 रुपये कमी पडतात म्हणून हे तांदूळ खरेदी केलेत यात तांदूळ कमी खरेच जास्त आहे माझे डोळे फुटतील आणि महत्वाचं आहे नुसतं बसण्यापेक्षा पेपर वाचण्यापेक्षा काम करा जरा काम अरे अरे तू कोण आहेस अरे हा माणूस आहे का कोण आहे हा माझ्या घरी काम करतो का मी याच्या घरी काम करते नाही थांब प्रतापला सांगतेच आता याला काही वा काय काय चाललंय हातवारे करून कोणाला बोलते एवढं नाही नाही ते मारुती ते जाऊ दे तू बस ये बर मला कशाला बोलवलंस फोन करून का तुला काही फार काम होतं का तर काय लिफाफ्यासाठी कागद आणायला चालले होते ना मी लिफाफे कशासाठी हवे अगं ती मी नवीन ऑर्डर नाही का घेतली आहे त्याच्यासाठी मला हवे होते लिफाफे बरं बरं ठीक आहे नो प्रॉब्लेम बरं तू कशासाठी बोलवलंस ते तर सांग कळेल सगळं कळेल तुलाच नाही अजून बऱ्याच जणांना बोलवलं हॅव पेशन्स तुझ्या डोक्यात नक्की काहीतरी कूळ आलंय येस पण तू कसं काय ओळखलंस ग तुझ्या चेहऱ्यावर जो काय आनंद ओसंडून वाहतोय ना त्याच्यावर अरे या 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 जिन्यातच भेट झाली यांची तुमच्याकडेच निघाल्या होत्या जाऊया बरोबर मग बरं झालं की काय ग काही विशेष कळेल कळेल सगळं कळेल थोडा वेळ बसा शांत मारुती आलो आलो हे घे जरा काम कर काय ना आजकाल सोसायटीची लोक म्हणतात ज्यांच्याकडे घरात कामाला मारुती असूनही सगळी कामं बाईंनाच करावी लागतात म्हणून काय सांगता नाही व्यासपीठ चांगलं आहे श्रोतेही चांगले जमले जरा बोलू का जरा नाही काम फार आहे गाव आलो नाही नाही काम फार आहे जा आज जा असं जर आम बोले का तू बोलते कि बोलता है फार बोलतो अरे बापरे विशेष मीटिंग चालली दिसते आणखी कोण कोण येणार आहे तुला कोण हवंय ते सांग काय बहिणी आज काय नवीन कल्पना सुचली करेक्ट एकदम बरोबर ओळखलेला आहे बरं मधू आता सांग ना सगळे जण यायची वाट नको बघूस आणि माधुरी जे कोण नंतर येतील त्यांना मी सांगेन ते आम्हाला माहितीच आहे का सांगते सांगते पण मला आधी सांगा की व्हॅलेंटाईन डे चा कुणाचा काही प्रोग्राम ठरलाय पुढच्या आठवड्यात ना व्हॅलेंटाईन डे बरोबर माझा तर नाही बाबा माझा पण नाही माझा पण नाही आणि मी पण फ्री आहे खर तर व्हॅलेंटाईन डे ला माझा हॉलिडे असतो कळलंय पण मी वेळ काढीन तुमच्या तुझा काय प्लॅन आहे नाही म्हणजे माझं सध्या तरी काय माधुरी ताई सध्या तो काही सांगू शकणार नाही काय मोहनराव बरोबर ना काय काका तुम्ही बी नाही माझं काही विशेष नाही फ्रीज आहे ओके ग्रेट मग असं आहे की आपण सगळेजण मिळून पिकनिकला जातोय थांबा पण याला माझा विरोध आहे आता तुम्ही हात वर म्हणून बरोबर काय अशा योजना फक्त कागदावरच राहतात ऐन वेळेला या पिकनिक कॅन्सल होतात देशपांडे याचा विचार मी केला आपल्या जेवढ्या लोकांचं जायचं ठरलंय ना तेवढ्या लोकांनी जायचं कुणासाठी आपण थांबायचं नाही ज्यांना यायचंय त्यांनी यावं कोणालाही कंपल्शन नाही माधुरी माझं फिक्स मग माझही फिक्स माझही फिक्स मारुती तुझं काय काय
काय माझं फिक्स होणं यांच्या फिक्स होण्यावर आवडत काय माझं पाकिट त्यांच्याकडेच असतं. मारुतीचा होकार मी ऑलरेडी गृहित धरला. कसलं कसलं प्लॅनिंग चालू आहे मला पण सांगा ना. पिकनिकचं. आपण सर्वांनी पिकनिकला जायचंय असं ठरलंय. अरे वा मी येणार माझं फिक्स. मग काय मोहनराव तुमचं काय? माझही फिक्स. काय सांगता? बर 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 ऐका ऐका तुमचं कन्फर्मेशन मला आज रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत नक्की कळवा म्हणजे मला पुढची सगळी तयारी करायला बरं जाईल. हो आणि आपल्याला पिकनिकला जायचं म्हणजे सगळीच व्यवस्था बघावी लागेल ना. बस आहे आपण तिकडे गेलं काय प्रोग्राम करणार ते आणि खाण्यापिण्याची पण. असं करा खाण्याचं तुम्ही बघा पिण्याचं मी बघतो. काय सांगता? पाणी. बर आपण सगळेजण अलिबागला जाणार आहोत व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सकाळी शार्प 7 वाजता. व्हॅलेंटाईन्स डे दिवशी आपण पिकनिकला जायचं? हो. मग माझं जरा कठीणच आहे. का? माझं जरा काम आहे. कामाचं बघता येईल का जरा इकडे तिकडे? चल तू. हो ना. बर बघते. करेक्ट. हे बघा प्लीज मला उद्या सकाळपर्यंत काय ते सगळ्यांनी फायनल कळवा कारण तुम्ही कळवल्यानंतर मला सगळं बजेट वर्कआउट करायला लागेल. हा त्याप्रमाणे प्रत्येकाला किती कॉन्ट्रीब्युशन येत आहे ते ठरवायला लागेल. सो बरीच काम आहेत. सो प्लीज मला उद्या सकाळी फायनल काय ते कळवा. ओके ओके ओके. काही नाही उगाच भाव खातात. ऍटिट्यूडच म्हणजे त्यांना असं वाटतं आपण चष्मा लावला की आपल्याला खूप ऍटिट्यूड वगैरे आपण दाखवू शकतो. मला माहितीच होत की विचारलं की भाव खातील म्हणून मी सांगून टाकलं की आमचा प्रोग्राम ठरलाय तुम्हाला यायचं असलं तर नाही आ नाही तर आम्हाला काही फरक पडत नाही. साने काका ना मला माहितीच आहे डॅम्बिस माणूस येतो एक नंबरचा. नाही म्हणजे कसं आहे त्यांना असं वाटतं की आपण त्यांना 10 वेळा विचारलं पाहिजे काका तुम्ही येणार का आमच्या बरोबर मग ते आपल्याला म्हणणार नाही का जमणार मला. कशाला उद्या त्यांचं ऐकून घ्यायचं आपण धाव दे ते बरोबर येतील. हां साधारण 18 जण झाली आहेत आता सकाळपर्यंत डबल होती तू काळजीच करू नकोस. या या शुअर आय एम शुअर अगदीच अगदीच अगदीच. हां आणि अजिबात आपण कोणाला एवढी डिमांड द्यायची नाही बरं का. हां यायचं असेल तर या नाही तर जा म्हणा. करेक्ट करेक्ट डबल होतील सकाळपर्यंत साधारण एक 25 झाले तरी खूप झाले. हां म्हणजे तसं काही कोणाला यायचं नसेल तर नको येऊ दे. हां करेक्ट करेक्ट. ओके ओके चल चल ओके गुड नाईट बाय. हे काय काढलं नवीन पिकनिकचं? नवीन काय प्रताप आपण गेल्या कित्येक दिवसात कुठेही बाहेर गेलेलो नाही. जरा चेंज आवश्यक असतो ना गरज असते आपल्याला चेंज रिफ्रेश होण्याची. आणि यु नो मुलं पण कंटाळतात रे. आणि आता कसं त्यांचं रुटीन सुरू झालं की अभ्यास आणि ते सगळं ट्युशन्स वगैरे एकदम अशी बिझी होऊन जातात ना मुलं. त्यांना पण जरा चेंज मिळतो म्हणून मग जरा असं गेलं पिकनिक. अगं पण पिकनिक अरेंज करायचा जो तुझा उत्साह आहे ना ते का हे विचारतोय. म्हणजे काय पिकनिक किती छान हॅपनिंग गोष्ट आहे ना. आणि मला सांग कुणीतरी उत्साह दाखवला पाहिजे ना अरेंजमेंट करण्यामध्ये तो मी दाखवते दॅट्स इट. आणि बरं लक्षात आलं तू सुट्टीचं उद्याच सांगून टाक. हा नाही 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 जमणार शक्य आहे का केवढी काम आहेत बापरे. आणि सुट्टीचं म्हटलं ना कोण ऐकणार आहे खूप सुट्ट्या झाल्या आहेत. नाही नाही तुम्ही जा हा वन डे पिकनिक आहे ना तुमची. हो तुम्ही जा पण बघ ना प्लीज ऍडजस्ट होते का एकदा तरी बघ ना. अगं नाही जमणार शक्यच नाही पण तुम्ही जा. ओके ठीक आहे नो प्रॉब्लेम. काय काय झोपायचं नाहीये का? खूप काम आहे मला पिकनिक अरेंज करायचे ना सगळं व्यवस्थापन वगैरे मलाच बघायचं करावं लागतं रे. तू झोप तू नको टेन्शन घेऊ आय कॅन हँडल. गुड नाईट. खूप काम आहे मला तू झोप. हॅलो हां साने काकू गुड नाईट झोप.
नाही तुम्हाला नेतो नाही. हा काय म्हणताय? हा ते झालं ना, चष्मा काढून झोप. नाही तुम्हाला कस सांगेन. हा ते ठरलंय. हा मला कशाला दिलंय तिकडे ठेव ना, पडलं खाली. कोण? नाही तुम्ही नाही, ते इथे पेन पडलं. हा तुम्ही, हा तर ते नक्की ठरवून टाका, आपल्याला जायचं आहेच आहे. नाही ते जाऊ दे. नाही तुम्ही जागे राहा, बोलतीये मी तुमच्याशी, तुम्ही कसं झोपणार असं कसं. हा तर ठरल्याप्रमाणे सगळं करू आपण. हा आता कुणाची वाट नाही झोपतो. हा 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 चालेल चालेल, आपण अगदी ठरल्याप्रमाणे सगळं करू आणि तिथेच भेटू, म्हणजे काही प्रॉब्लेम नको यायला. हा हा ओ हो हो म्हणजे काय. हा ओके 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 हो हो हो. वेळ तर झालीये ह्याची, अजून काय येत नाहीये ही. हाय काय ग, अचानक काय काम आलं तुला? आधी तर मोठ्या उत्साहात म्हणाली म्हणे माझा फिक्स, मी येणारच. अरे नंतर लक्षात आलं माझ्या, जाधव काकी मधु ताई आहे, म्हणजे माझी आई पण नक्कीच येणार. आपला सगळा प्रोग्राम खराब होणार. आता काय करायचं म्हणून तर नाही म्हटले, पण वेळेवर आपण जायचं. जायचं? हो म्हणजे काय, जाणार नाही जाणार नाही असं म्हणायचं. म्हणजे आई पण नाहीच म्हणणार. आणि अचानक कामाची ऍडजस्टमेंट झाली सांगून जायचं. बेस्ट बेस्ट आयडिया, मानलं तुला. चल बाय, व्हॅलेंटाईन्स डे ला भेटू. हो बाय. म्हणजे काय आहे, आम्ही सगळेजण इथे शाम 7 जमणार आहोत आणि निघणार आहोत, आम्ही 10 तिथे पोहोचतोय. हा म्हणजे आता पिकनिक मूड मध्ये सगळे असतील, थोडं इकडे तिकडे होईल, पण आम्ही पोहोचल्या पोहोचल्या आम्हाला नाश्ता हवाय. ओके त्यानंतर दुपारचं जेवण आणि संध्याकाळी 6:30 सगळ्यांना पुन्हा नाश्ता लागेल, कारण आम्हाला 7 निघायचंय ना परत यायला. हा हा करेक्ट, येस येस. नाही नाही डन आहे, आता याच्यात काहीच चेंजेस नाहीये. हा ओके ओके थँक्यू, बाय बाय. चला हे काम झालं. ओके बरं, बाकी सगळं बोलणं झालं का? म्हणजे बस वगैरे व्यवस्थित आहे ना? हा बसचं टेन्शनच घेऊ नका, एक नंबर आहे बघा बस. पण वेळेचा घोळ करू नका, नाही तर सगळा प्रोग्राम खराब व्हायचा. अहो त्याची चिंताच करू नका. इथून सकाळी 7 निघाल ना की तिथं 10 आणि तिथून संध्याकाळी 7 निघाल ना की इथं 10. वा वा क्या बात आहे, मला हा तुमचा टच टू टच प्रोग्राम फार आवडला. टच झाला एकदम. ग्रेट, तुम्ही उद्या सकाळी 7 इथे टच व्हा, आपण टच कर निघू. चटकन निघू असं म्हणायचं. त्याबद्दल बोललोय त्यांची मी, बाकी झालंय ना बोलणं सगळं. ओके मग काहीच प्रॉब्लेम नाही, बरं आता निघू मी. हो या थँक्यू. हा चला आता हेही काम झालं, पण सरू ताई आपण पिकनिकला चाललोय, बस मध्ये सटर फटर खायला लागणार काहीतरी, त्याचं काय? त्याचं कॉन्ट्रॅक्ट मी घेते ना. मग टेन्शनच मिटलं. वा बर, आपण जयंत भाऊजींचं आणि काय मन्या भाऊजींचं येतील ना? येतील, ते दोघे येणार आहे. मस्त, हे छान झालं. पण ऐक ना श्वेता आणि रीताची जाम धमाल चालली. आई आणि मुलगी दोघी. ऐक ना, म्हणजे काय झालं की श्वेता म्हणाली की मी पिकनिकला येते हे प्लीज तिला कळू देऊ नकोस, म्हणजे घरात मी कुणालाही सांगितलेलं नाहीये. आणि आईची पण सेम कंडिशन आहे की घरात कुणालाही सांगितलेलं नाही. अरे बापरे, आपल्या सोसायटीत ना एक एक नग राहतात अक्षरशः. आणि काय झालंय, मोहनला पिकनिकला यायचंय पण त्याची आई येणार आहे, तर मी त्या बिचाराला येता येणार नाही. हे श्वेताला आणि त्याला प्रायव्हसी मिळणार नाही, त्यांना एन्जॉय नाही करता येणार. मोहनची आई माहिती आहे ना तुला, जरा कुठे श्वेताशी बोलताना दिसला मोहन काय चाललंय तुझं, इकडे येऊन बस बरं दामले का बिचारा मोहन. त्यामुळे मोहन येईल असं मला अजिबात वाटत नाही. सॉरी सॉरी सॉरी, काय 2 जरा प्रचंड बिझी होतो त्यामुळे इकडे यायचं राहून गेलं, त्यात एक मुलगी पाहिली. अरे वा अरे वा, काय अरे वा, मुलगी पाहिलीत ना? हो पण ती मला पसंत नाही पडली. अरे का म्हणजे काय, जाड भिंगाचा चष्मा, तो चष्मा काढल्यावर अहो कुठे आहात अहो कुठे आहात अशी अवस्था व्हायची. नाही बाबा आपल्याला नाही झेपायचं.
बरं बरं ते सगळं जाऊ दे. मला सांगा आपल्या पिकनिकचं कुठपर्यंत आलंय? सगळं फिक्स झालंय. तुमचा होकार मी कळवला. कोणाला? ऑफकोर्स पिकनिकला. हा मग ठीक आहे. बघता मुलगी म्हणजे. बरं मला सांगा अजून काय काय ठरलंय पिकनिकचं? मने भाऊजी, त्या दिवशी आपण काय काय करायचं, म्हणजे गेम्स कोणते घ्यायचे, कॉम्पिटिशन वगैरे, हे सगळं तुम्ही बघा. ते सगळं माझ्याकडे लागलं. काय 15 दिवसापूर्वी मी असेच एका ट्रिपला गेलो होतो तेव्हा ही सगळी कामं माझ्याकडेच होती. त्यामुळे सगळं ठरलेलं आहे. डोंट यू वरे. चलो म्हणजे आता सगळं झालं. आता फक्त सकाळी 7 वाजता मी सगळ्यांना पाहुणे सातची वेळ देते. ओके. अरे मन्या, वा 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 मन्या, काय तुझी पण झाली का तयारी पिकनिकला जायची? तुझी पण म्हणजे हा येत नाहीये पिकनिकला? नाही ना, त्याला ना ऑफिस मध्ये खूप काम आहे आणि त्याला बेसिकली ना रजा मिळत नाही. मग काय अर्थ आहे? अहो काय आहे वहिनी, आपण चाललो पिकनिकला, पत्या राहणार घरी. आपण चाललो पिकनिकला, पत्या राहणार घरी. आता तरी शोधा हो माझ्यासाठी नवरी. काय काय म्हणजे तू खरंच नाही येतेस पिकनिकला? नाही जमणार रे बाबा, खरंच नाही जमणार. शे काय गिरायकच नाही कोणी आपल्याला? नाही नाही म्हणजे पाय कोणाचे खेचणार मी? एक व्यक्ती आहे. हसतोय. अरे काय तू असं, अरे पावणे 7 वाजत आले, तू इथे काय बसून राहिलायस? काम कर ना काहीतरी. मी आयुष्यामध्ये काय काय काम करावं असं तुला वाटतं? एक मिनिट, काय काय काम करायची गरज नाही, एक केलंस तरी बास आहे. तुला काय सांगितलं होतं? बस आली आहे का बघून ये, तू जा आणि पटकन बघ. मारुतीला पाठवलेलं आहे, तो गेलाय बघायला. हां बरं ठीक आहे, मग तू येऊ. कोण रे, कोण रे? चपलेने मारून म्हणून मी आलो. अरे तुला कशासाठी पाठवलं होतं? बस आली की नाही ते बघायला ना. अरे बस केव्हाची आलेली आली का? बर बर. महत्वाचं म्हणजे ड्रायव्हर सुद्धा आलेला आहे. आता ड्रायव्हर शिवाय बस कशी येणार आहे मारुती? बऱ्याचदा काय होतं, बस येते पण ड्रायव्हर येत नाही, ड्रायव्हर येतो तर बस येत नाही. महत्वाचं काम मी केलेलं आहे. काय केलंयस? पुढच्या 2 सीटवर रुमाल टाकून ठेवलेले. कुणी येऊन बसत ना, आणि ते जयंतला तसं होय, दिसली जागा रिकामी बसला. एक दुसरं महत्वाचं काम केलंय मी. काय केलंय? बसचा नंबर टिपून घेतलेला आहे. अरे आता तो कशाला हवाय मला माहित का? अहो काय वाईट दिवस आलेले. कधी आपण ज्या वाहनातून जातो त्याचा नंबर आपल्याकडे हवा. बर, त्यातली गंमत अशी आहे की त्या नंबरची टोटल केल्यावर ती 9 आहे. जांगुडा प्रकरण बास झाला. तू जा गाडी जाणी सगळं सामान ठेवून ये तिकडे. 9 आकडा लकी असतो, चांगला असतो. 9 आकडा ऐकून तुम्हाला एवढे चिडायला काय झालं? आता माझ्या रास काय ना, याची जन्म तारीख आहे 9. काय सांगता तू? आता आवडताय का आता पटापटा? हा बर, तू चहा घेतलास का? परत देऊ का चहा तुला? परत देऊ का? आधी केव्हा दिलाय? अरे असं काय करतोस? दिला ना मगाशी 2 वेळा चहा मी. मला 2 वेळा केव्हा केव्हा? अरे मगाशी मी 2 वेळा कोणाला चहा दिला? मला दिला. 2 वेळा नाही, 3 वेळा दिला. तुला दिला? काय झालं, पहिला जो घेतला त्यात साखर कमी होती. हो का? दुसरा घेतला त्यात साखर जास्त होती. तिसरा घेऊन बघितला, वाईट होत, फेकून दिला. बोलतोयस तू? बर ते जाऊ दे सगळं, मी तुला दुसरा चहा करून देते. मी देते चहा. अरे असू दे असू दे. झाली का तयारी? चालली तयारी, तू काळजी नको करू, मी माझा चहा करून देते तुला. उशीर झाली का तयारी सगळी? हो आटपत आटपलं ना. मारुती मी तुला ते नारळ वगैरे आणायला सांगितलं, आणून झालंय का सगळं? नारळ नाही झालं. एक काम सांगितलं तर कधी तू करणार नाही, जगत नाही, ते इतर वेळेस बोलत असतो. अरे तुला मी सांगितलं होतं ना, आपल्याला बसची पूजा करायची आहे, त्याच्यासाठी उदबत्ती नारळ फुलं सगळं लागणार आहे, ते आणायचंय. अरे तुम्ही लोक मला मूर्ख समजता काय? मी हुशार आहे, मी सगळं आणलंय, नारळ हार फुलं उदबत्ती सगळं आणलंय. फक्त ते ज्या थैलीत ठेवलं होतं ती थैली गायब आहे. काय सांगता काहीतरी उगच. बरं चला लवकर
घ्यायच्या वेळेत कोण फोन करते जाऊ दे अगं घे काहीतरी महत्वाचं असेल अरे बघित नंतर काय कोण काही तर कळत हॅलो हा कोण बोलताय हा बोल बोल बहिणे माझी हा बोल ग बहिणे हो काय झालं काय 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 सांगतेस अगं कसं काय पण अरे बापरे हो का नाही 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 तू आधी शांत हो आधी नीट सांग मला काय काय झालंय बापरे कस हो मग कधी बर ओके ओके नाही नाही मी आता लगेच तिकडे पोहोचते तू अजिबात काळजी करू नकोस डोंट वरी मी येते बाळा हा येते चल ठेव फोन बाय बाय काय झालं बापरे काय झालंय माझ्या ना मावशीला ऍडमिट केलंय हॉस्पिटलमध्ये जरा सिरियस आहे आणि तिच्या जवळ आता तिथे कोणीच नाहीये मला ताबडतोब हॉस्पिटलला गेलं पाहिजे असं कसं मधू सगळं तूच अरेंज केलंयस ना नाही हे बघा तुम्ही ना प्लीज सगळे जण जा हे नाही नाही असं कसं तुझ्याशिवाय कसं जाणार अरे असे नका बरं मी एक काम करते मी आता हॉस्पिटलला माझी कार घेऊन जाते तिथली सगळी सिच्युएशन बघते तिकडं सगळं सेटल झालं की तीच कार घेऊन मी पिकनिक पॉइंटला पोहोचते मग तर झालं हा तुम्ही चला मी बस पाशी येते आणि बाकी सगळ्यांना सांगते मी आले का प्रताप चला 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 उशीर होतो अरे चला मी येईन नंतर प्रताप मी आले पाच मिनिटात चला 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 सगळे वाट बघतात पांडुरंगा प्रतापराव चला आता जायचं हॉस्पिटलला वाटलं होतं आज मस्त शांतता मिळेल पण नाही बसलीस काय चल ना निघायचं ना कुठे असं काय करते हॉस्पिटलला कशाला तूच म्हणाली ना मावशी तुझी कोण मावशी हा मावशी फोन हॉस्पिटल सब झूट आहे काय येस सगळं खोट अरे उठ रे काय ना या वेळचा व्हॅलेंटाईन्स डे मला माझ्या लाडक्या नवऱ्यासोबत एकटीने साजरा करायचा अरे बस फक्त तू आणि खरं सांगते येस अरे वा 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 येस माय डिअर नाही 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 शक्य पण खो तुला खूप काम आहे ना तुला सुट्टी मिळणार नाही ना अग तेल लावत गेलं काम आणि खड्ड्यात गेली सुट्टी त्याच्यासाठी तू एवढा घाट घातलास येस तू ग्रेटच ग्रेटच आहेस वा 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 बघ आता कोण आलं ते मी आज जाते माधुरी जोशी नाही प्रताप जोशी मैत्रीण मी नवरा आहे का तुम्ही माधुरी जोशी माझी बायको आहे मी तिची मैत्रीण आहे अपूर्वा अच्छा मी पुण्याला असते बर अच्छा अच्छा आहे 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 माधुरी अगं तुझी मैत्रीण आली आहे मैत्रीण हो का तो अरे माधुरी अगं अपूर्वा कशी आहेस तू मी मस्त सो सॉरी तुला अजिबात कळवायला वेळ मिळाला नाही मला खूप घाईत आले पण घाबरू नको सा डोंट वरी आजचा अख्खा संपूर्ण दिवस मी इथेच थांबणार आहे करतोय काय होतय काय करायला जातोय ना सुटतात पाय मनात हाय कृती तर नाही काहीतरी चुकतय होतोय बाय चिटपुट खटपट पटपट लटपट करायला जातोय होतय लटपट चिटपुट खटपट पटपट लटपट करायला जातोय होतय लटपट छाती काढून तोय मिशा होतोय अशा न बोलतोय कसा हसा कसा ए, 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 फसा